वर्धा शहर में जय हिंद फाउंडेशन वर्धा व जय पवन सूत हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट द्वारा युद्ध में शहीद हुए सैनिक परिवारों का सत्कार किया गया, साथ ही शौर्यांजलि यात्रा भी निकाली गई। बापूकुटी सेवाग्राम से शौर्यांजलि यात्रा की शुरुआत की गई। जय हिंद फाउंडेशन वर्धा व जय पवन सूत हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट द्वारा युद्ध में शहीद हुए सैनिक परिवार का सत्कार भी किया गया, साथ ही शौर्यांजलि यात्रा निकाली गई। इस शौर्यांजलि यात्रा में बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान देश के सभी वीर शहीद जवानों को श्रद्धांजलि अर्पित कर उन्हें नमन किया गया। सदर जी शौर्यांजलि यात्रा है ही संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून आज आपल्या वर्धा पावन भूमीत आलेली आहे आणि ही यात्रा जय हिंद फाउंडेशन तसेच राष्ट्रीय काही आपल्या संघटना आहे ज्या सैनिकांचं काम करते त्या संघटनातर्फे ही यात्रा आलेली आहे। सदर यात्रा उत्तर प्रदेश हरियाणा यूपी अपना जम्मू काश्मीर गुजरात आणि गुजरातवरनं आपल्या महाराष्ट्रात आली आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे त्यानंतर आपल्या विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि आज वर्धा आणि उद्याला हीच यात्रा नागपूरला जाईल। आणि ही यात्रा आम्ही करण्याच्या मागचा आमचा मूळ उद्देश हाच आहे की जे शहीद आपले ज्या ज्या युद्धामध्ये शहीद झालेले आहेत